हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत उपवासाची चकली आणि उपवासाची चकली तुकडा खूपच टेस्टी लागते नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच बघता येतील चला तर मग सुरू करूया इथे मी गॅसवर एक कडे ठेवली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी वरी तांदूळ तुम्ही स्वच्छ पुसून घेतला आहे तुम्ही तो स्वच्छ धुवून वाळून सुद्धा घेऊ शकता आता आपण तो कमी गॅसवर छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे वरी तांदूळ भाजल्यानंतर थोडासा पांढऱ्यात दिसायला लागतो म्हणून समजावं की आपला वरी तांदूळ भाजून रेडी आहे तुम्ही बघू शकता वरी तांदूळ भाजून रेडी आहे आता आपण तो काढून घेऊया एक वाटी जर वरी तांदूळ असेल त्यासाठी आपण इथे घेणार आहोत अर्धी वाटी साबुदाना ज्या वाटीने आपण वरी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने साबुदाना घ्यायचा आहे साबुदाण्याचं सा प्रमाण हे तुम्ही वाढू शकता म्हणजे पाऊन वाटीसुद्धा घेऊ शकता आता आपण हा थोडासा भाजून घ्यायचा आहे साबुदाना थोडासा भाजल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत राजगिरा जेवढा साबुदाना होता तेवढाच राजगिरा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपण कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे आपल्याला राजगिऱ्याची लाही नकोय तर राजगिरा आपल्याला फक्त थोडासा भाजून हवा आहे म्हणून आपण तो साबुदानामध्ये टाकला आहे तुम्ही बघू शकता दोन ती तीन ते तीन मिनिटांमध्ये राजगिरा भाजून रेडी होतो नंतर त्याची लाही फुटायला लागते तुम्ही बघू शकता या स्टेजला गेल्यानंतर आपण साहित्य कढईतून लगेचच बाहेर काढून घ्यायचं आहे आता आपण हे थोडंसं पसरवून घेऊया म्हणजे हे लवकर थंड होईल तोपर्यंत आपण जिरे भाजून घेणार आहोत त्यासाठी त्याच कढईमध्ये आपण एक चमचा जिरे थोडेसे भाजून घ्यायचे आहे खूप जास्त भाजायची गरज नाही जिरेसुद्धा आपण साहित्यामध्ये टाकून घेऊया सर्व साहित्य थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली पावडर रेडी झाली आहे थोडीशी जाडसर आहे म्हणून आपण ती बारीक चाळणीने चाळून घ्यायची आहे जर तुमच्याकडे उपवासाची भाजणी असेल ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये अगदी थोडंसं साबुदाण्याचं पीठ ॲड करायचं आणि अशीच भाजणी तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता आपलं पीठ रेडी झालं आहे आणि उरलेलं सर्व साहित्य आपण असंच बारीक करून घेऊया आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ उपवासाचं असल्यामुळे यामध्ये आपण कुठलेच मसाले ॲड करू शकत नाही पण जर तुम्हाला चटपटीत अशी चकली हवी असेल तर यामध्ये तुम्ही चमचाभर लिंबाचा रस टाकू शकता आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी गरम पाणी टाकून आपण घट्टसर गोळा भिजून ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता हे पीठ नेहमी घट्ट भिजवावं जर मौसर झालं तर चकली ही मौसर होऊ शकते म्हणून घट्टसर भिजवा तुम्ही बघू शकता इतपत घट्टसर आपल्याला ते हवं आहे आणि हे पीठ भिजवून न ठेवता लगेचच चकली बनवायला घ्या नाहीतर याला पाणी सुटतं आता आपण हे छान मळून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे वेगवेगळी पिठं असतील तर ती एकत्र करून तुम्ही ती भाजून घेऊ शकता आणि याच पद्धतीने तुम्ही चकली बनवू शकता इथे मी चकलीचा साचा घेतला आहे तुम्ही बघू शकता चकलीची जी प्लेट असते तिला बऱ्यापैकी काटे असावे म्हणजे जेणेकरून चकलीला छान काटे सुटतात आता आपण साच्यामध्ये पीठ भरून घेऊया त्यासाठी त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे झाकण लावून घेऊया सुरुवातीला आपण चकली तुकडा बघत आहोत त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुकडे पाडून घ्यायचे आहे आणि हे तुकडे आपण कमी गॅसवरच छान खमंग असे तळून घेणार आहोत कमी गॅसवरच छान तळायचे आहे नाहीतर हे मऊ मौ पडतील म्हणून कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता हे छान तळून रेडी आहेत आता आपण ते काढून घेऊया आणि आपण चकली बनवायला घेऊया तुम्ही अशा प्रकारे झाऱ्यावर चकली बनवू शकता किंवा मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवते तुम्ही प्लेटवर किंवा प्लेटमध्ये तसेच उचटणीवर सुद्धा चकली बनवू शकता तुम्ही बघू शकता आपली चकली रेडी झाली आहे किंवा अशा प्रकारे प्लेटमध्ये तुम्ही चकल्या बनवून घेऊ शकता छोटी मोठी कशीही तुम्ही चकली बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली चकली रेडी झाली आहे आता आपण ती तळून घेऊया त्यासाठी उचटणीच्या साह्याने आपण चकली तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि कमी गॅसवर ती छान तळून घ्यायची आहे तेलातील बुडबुडे कमी झाल्यानंतर समजावं आपली चकली तळून रेडी आहे हाय फ्लेमवर न तळता अगदी कमी गॅसवर आपण ती छान तळून घ्यायची आहे आता आपण ती दुसऱ्या बाजूने सुद्धा छान तळून घेऊया तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आला आहे यामध्ये तुम्ही लिंबाचा रससुद्धा ॲड करू शकता त्याने अजून चटपटीत अशी आपली चकली तयार होते इथे आपण फक्त जिऱ्याचाच वापर केला आहे किंवा तुम्ही छोटे छोटे शेंगदाणेसुद्धा यामध्ये टाकू शकता त्यानेसुद्धा चकली खूप सुंदर दिसते आणि चवीलाही खूप छान लागते आपली चकली आणि तुकडा रेडी झाला आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू